नमस्कार, प्रमिलास किचनमध्ये आपण संपूर्ण खानदेशी थाळी म्हणजे वरण भट्टी घोटलेली वांग्याची भाजी कशी करायची ते पाहूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपण वरण भट्टीसाठी वरण करून घेऊया। त्यासाठी मी एक वाटी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे। आता मी ते स्वच्छ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुऊन इथे मी शिजून घेणार आहे। आता मी इथे वरण शिजवायला ठेवलेलं आहे। वरण शिजेपर्यंत आता आपण भट्टीची तयारी करून घेऊया। इथे मी अर्धा पातेलं पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। आता हे पाणी उकळेपर्यंत आपण आता भट्टीचं पीठ भिजून घेऊया। इथे मी भट्टीचं पीठ घेतलेलं आहे। तर मी भट्टीच्या पिठाचं प्रमाण सांगणार आहे। काल मी भट्टीचं पीठ दळून आणलेलं आहे, त्यामध्ये मी 1 किलो गहू घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी 250 ग्रॅम मका टाकलेला आहे। हे दोन्ही वस्तू एकत्र करून चक्कीवरून दळून आणलेलं आहे। तर दळून आणताना आपल्याला जाडसर असं दळून आणायचं आहे, गव्हाच्या पिठासारखं बारीक करून आणायचं नाही। तर मी इथे या वाटीने 4 वाट्या भट्टीचं पीठ घेतलेलं आहे। आता आपण त्याला भिजवून घेऊया। तर मी इथे 1 मोठा चमचा तेल घेतलेलं आहे। आता त्यामध्ये तेल घालूया। ओवा आहे 1 चम्मच, हळद 1/2 चम्मच आणि मीठ 1 चम्मच घालत आहे। आता आपण याला सगळं मिक्स करून घेऊया। आणि यामध्ये आता पाणी टाकून आपल्याला घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे। आता इथे आपलं पीठ भिजून तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता मी थोडं घट्टसरच ठेवलेलं आहे। आता आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे। बघा, एवढा घ्यायचा गोळा आणि असं करायचं, प्रेस करून आणि हे असे गोळे करून घ्यायचे, असे मोठे मोठे आपल्याला बघा या साईजचे। बघा, अशा प्रकारे आपल्याला या पिठाचे सर्व गोळे करून तयार ठेवायचे। इथे आता सर्व गोळे करून तयार झालेले आहे। एकीकडे आपण पाणी गरम करायला ठेवलेले होते, त्या पाण्याला आता उकळी आलेली आहे। आता आपण जे गोळे तयार केलेले होते ते या पाण्यात घालूया आणि उकळून घेऊया या भट्टीला। आणि मीडियम आचेवर आपल्याला उकळू द्यायचं आहे छान। आता याला आपल्याला मध्ये मध्ये खाली वर करून चेक करत राहायचं आहे आणि जोपर्यंत हे उकडत आहे तोपर्यंत आपण वांग्याच्या भाजीची तयारी करून घेऊया। इथे मी 1 किलो वांगे घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या घरच्या मेंबरनुसार कमी जास्त करू शकता। आता आपण याला बारीक चिरून घेऊया। हे बघा, याला आपल्याला अशा प्रकारे चिरून घ्यायचे आहे आणि बारीक चिरून घ्यायचे आहे, कारण आपल्याला वांग्याची भाजी घोटलेली करायची आहे। म्हणून या घोटलेल्या वांग्याच्या भाजीला आपल्याला असेच वांगे चिरून घ्यायचे। तर मी इथे सर्व वांगे अशा प्रकारे चिरून घेणार आहे। आता मी इथे सर्व वांग्यांना बारीक चिरून घेतलेले आहे। या वांग्यांना मी अगोदरही धुतलेले होते आणि आता पण धुवून घेतलेले आहे। आता आपण वांग्याच्या भाजीला फोडणी देऊया। तर मी इथे कुकरमध्ये 2 मोठे चम्मच तेल घातलेलं आहे। आता आपण या तेलाला गरम होऊ देऊया। आता मी इथे हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे। इथे मी 1 वाटी हिरवी मिरची वापरत आहे। तर तुम्ही तुमच्या भाजीनुसार कमी जास्त वापरू शकता। आता इथं या मिरचीला थोडं होऊ द्यायचं आहे। आता मी इथे मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहे, ते पण इथे मी टाकणार आहे आणि याला दोन्ही याला छान मिक्स होऊ द्यायचं आहे। इथे मी मिरची जास्त वापरलेली आहे, कारण ही वांग्याची भाजी तिखट असलेलीच छान लागते। आता हे आपले कांदे आणि मिरची झालेले आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण याच्यात 1 चम्मच लसूण अद्रकची पेस्ट घालत आहे आणि याला पण थोडं मिक्स होईपर्यंत होऊ द्यायचं आहे। आता आपली इथं लसूण
की पेस्ट पण तेलामध्ये छान मिक्स झालेली आहे। आता आपण इथे अर्धा चम्मच हळद घालू आणि 2 चम्मच मीठ घालू आणि छान हलवून घेऊया। आणि आता हे वांगे टाकून घेऊया। आता आपण इथे सगळे वांगे टाकून घेतलेले आहे। आता आपण याला तेलामध्ये चांगले मिक्स होईपर्यंत होऊ द्यायचे आहे। दोन मिनट तेलामध्ये मिक्स होऊ दिले होते। तुम्ही बघू शकता हे वांगे इतके फूल होते आणि आता आपण 2 मिनट होऊ दिल्यानंतर हे वांगे इतके कमी झालेले आहे। आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालत आहे आणि परत मिक्स करून कुकरचं झाकण लावून याला 2 शिट्ट्या आपल्याला काढायच्या आहे। अगोदर आपण तुरीची डाळ शिजवण्यासाठी ठेवलेली होती, आता ही आपली डाळ तयार झालेली आहे। आता आपण ती बघून घेऊया। हे बघा शिजून तयार झालेली आहे। आता आपल्याला बाजूला ठेवून दी। एकीकडे आपल्या बट्ट्या पण शिजून तयार झालेले आहे। तुम्ही बघू शकता बट्ट्याचा कलर ही बदललेला आहे आणि पाण्याचा सुद्धा कलर बदललेला आहे। अगोदर पाणी स्वच्छ दिसत होतं, आता बघू शकता तुम्ही कसं पाणी आहे। तर आपल्याला चेक करताना असंच चेक करावं लागते की जेणेकरून त्याचा कलर बदललेला आहे। तर ह्या आता आपल्या बट्ट्या वाफवल्या गेलेल्या आहे। तर आता आपण याला एका परातमध्ये काढून घेऊया। आता मी इथे सर्व बट्ट्या पाण्याच्या बाहेर काढून घेतलेल्या आहे। आता आपल्याला इथे पाणी न फेकता हे तुरीची डाळ यामध्ये घालायची आहे। वांग्याची भाजी तयार झालेली आहे। आता आपण इथे चेक करून घेऊया। बघा शिजून तयार झालेली आहे आणि आता आपण या रवीने याला मिक्स करून घेऊ जेणेकरून जे वांग्याच्या तुकडे आहे ते आपल्याला दिसले नाही पाहिजे। अशी प्लेन करून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही। आता ही आपली भाजी मिक्स करून झालेली आहे आणि प्लेनही झालेली आहे। आता आपण याच्यावरती कोथिंबीर घालून याला आता आपण बाजूला ठेवून देऊया। आता मी इथे बट्ट्या तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे मीडियम आचेवर। आता आपण तेल गरम होईपर्यंत या बट्ट्यांचे काप करून घेऊया। हे बघा मी आता तुम्हाला असं मधातून कापून घ्यायचं त्याला। परत ही साईड एका बट्ट्याचे 4 काप केलेले आहे। तर आपण या सर्व बट्ट्याचे आता आपण काप करून घेऊ। आता या सर्व बट्ट्याचे काप करून घेतलेले आहे आणि खूप छान पण झालेले आहे। तुम्ही बघू शकता हे असे झालेले आहे। तर आता आपण याला इकडे आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण बट्ट्या तळून घेऊया। बट्ट्यांना मीडियम आचेवर तळायचे आहे आणि गोल्डन कलर येईपर्यंत तळायचे आहे। इथे मी पीठ भिजवताना सोडा वापरलेला नाही कारण की आपल्या बट्ट्या तेल खूप पितात। कारण सोडा न वापरूनही आपल्या बट्ट्या खुसखुशीत होतात। बट्ट्यांना गोल्डन कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण याला बाहेर काढून घेऊया। तर या बट्ट्यांना मीडियम आचेवरच तळायचे आहे जेणेकरून आपल्या बट्ट्या पूर्ण शिजल्या पाहिजे।
तर आता आपण अशाच प्रकारे सर्व बट्ट्या तळून घेऊया। आता इथे आपल्या सर्व बट्ट्या तळून झालेल्या आहे, आता आपण सर्व करून घेऊया। तर सर्वात अगोदर वरण भाजी बट्ट्या आणि मी अगोदरच भात रेडी करून ठेवलेला होता तो भात आणि इथे लिंबू आणि हा कांदा। आता आपण वरणामध्ये 2 चम्मच तूप घालूया। तर आपलं हे आता खानदेशी ताट तयार झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता या किती खुसखुशीत झालेले आहे या बट्ट्या, अगदी खुसखुशीत। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।